अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस यांचा मासिक छळ करून हरासमेंट करणाऱ्या बाल विकास अधिकारी कोमल गोरे यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कार्यकर्ता आणि मदतनीस यांचा मानसिक छळ करून हरासमेंट करणारा बालविकास अधिकारी कोमल कोरे यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. गंगापूर येथील बालविकास अधिकारी प्रकल्प 2 चे कोमल कोरे यांनी अंगणवाडी कार्यकर्त्या सुनीता परळ आणि मदतनीस यांचा मानसिक छळ करून हरासमेंट केला असल्याचा आरोप केला असून या संदर्भात कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असल्यामुळे जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सुनीता परळ या आमरण उपोषणासाठी बसल्या आहे. 10/18 रोजी जे आकार प्रक्षेपणामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये प्रकल्प अधिकारी कोमल कोरे यांनी जातीवाचक शिवीगाळ करी मारहाण केली व वारंवार ड्युटीवर काढण्याची धमकी देत आहेत. हा मानसिक त्रास सहन झाल्यामुळं हे उपोषणाला बसले आहे. माझे एकच म्हणणं आहे प्रशासनाला की गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना तात्काळ निलंबित करावे किंवा त्यांच्यावर अटकेचा गुन्हा दाखल करावा, हीच माझी विनंती आहे. त्यांनी काय केलं होतं, काय तुमच्यासोबत काय केलं? ड्रेस कोडवरून माझ्यासोबत वाद केला, मला जातीवादक शिवीगाळ केली, मारहाण केली, ट्रेनिंगमधून बाहेर काढून देण्यात आला. मारहाण करण्याचा काय उद्देश होता? ड्रेस कोडवरून हा ड्रेस का घातला? पण तरी पण मी अंगणवाडीचा गुलाबी कलरचा ड्रेस घातला होता. हे मुद्दा म्हणून जातीवादक म्हणजे जातीवाद करतायत त्या. एक मी मागासवर्गीय महिला आहे, अंगणवाडी गरीब कार्यकर्ते आहे, त्याच्यामुळे त्या जाणून मुद्दा त्यांनी आम्ही आमच्यावर हे असा प्रकार घडवलेला आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.